हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आजच्या लेक्चरला सुरुवात करायच्या आधी आपण आपल्या ज्या काही टेस्ट झालेल्या आहेत, हां मला वाटते आपले दोन टॉपिक झालेले आहेत, बरोबर? कोणते दोन झाले हो? एक सुरुवातीचा कोणता झाला? सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आणि दुसरा झाला आपला आरोग्य व रोग, बरोबर? हे दोन्ही टॉपिक आपले कम्प्लीट झालेले आहेत. आजचा जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये शेवटच झालेला आहे, बरोबर? तर ह्या दोन टॉपिकच्या आपण टेस्ट पाहिल्या, दोन टॉपिक कम्प्लीट केले. तर ह्या टेस्टमध्ये, ह्या चाचण्या ज्या आपण घेतो आहे, दर युनिट टेस्ट घेतो आहे, याच्यामध्ये मला काही गोष्टी आढळल्या, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. आत्ताच कसं, तुम्ही आता इथून पुढं नववीला जाल, दहावीला जाल, दहावी तुमचं महत्त्वाचं वर्ष असतं, काही गोष्टी मला आढळलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगते. पहा, मी काही क्वेश्चन पेपर चेक केले, माझ्याकडे टेस्ट ओढवून दिलेल्या आलेल्या आहेत, व्हॉट्सअपला पण आलेले आहेत, काहींनी सेंड केलेले आहेत, आणि काहींनी सर जे आपले लोकं येतात खालची त्यांच्याकडे दिलेले आहेत. पहा, तर त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगते. आता बऱ्याच जणांनी पहिला क्वेश्चन असतो आपला, रिकाम्या जागा सोडवा किंवा योग्य पर्याय निवडा. तर एका पेपरमध्ये असं आढळलेलं दिसलं की सगळ्या रिकाम्या जागा, सगळ्याच्या सगळ्या रिकाम्या जागा बरोबर लिहिल्या आहेत, पण एकाही रिकाम्या जागेच्या खाली अंडरलाईन केलेली नाही. जर का तो प्रश्न रिकाम्या जागा भरा किंवा योग्य पर्याय निवडा असा असेल, तर तुम्हाला तिथं काय महत्त्वाचं आहे हो, तुम्हाला ती रिकामी जागा लिहून त्याला काय करणं गरजेचं आहे, ती तो जो काही रिकामी जागा आहे, तो जो काही शब्द आहे, त्याखाली अधोरेखित करणे गरजेचं आहे. जर का तसं तुम्ही अधोरेखित केलेलं नाही, ज्याचा कोणाचा पेपर आहे त्याच्या पेपरवरती तर मी लिहिलेलंच आहे, सूचना लिहिलेलीच आहे. आणखी इथं देखील सगळ्यांना सांगते, कारण की व्हिडिओ पाहिले जातात, त्याचा पेपर आहे त्याला कळेल, तो दुसऱ्यांना सांगेल न सांगेल माहीत नाही. त्यामुळं आजच्या लेक्चरमध्ये मी जरा जनरलच बोलणार आहे. ओके, दोन टॉपिक आपले झालेले आहेत, आपण नंतरच्या लेक्चरला तिसरा टॉपिक सुरू करूयात. ओके, पहा, तर एकाही रिकाम्या जागेखाली अंडरलाईन केलेली नाही, म्हणजेच तिथं जर का तुम्ही परीक्षेमध्ये अशा पद्धतीने केलं, आत्ता मी मार्क्स दिलेले आहे, खरं तर तिथं मार्क शून्य मिळतात, त्यामुळं महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं, तर त्या रिकाम्या जागेच्या खाली अंडरलाईन करणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रश्न दिलेला असतो की जोड्या जुळवा, जोड्या जुळवांमध्ये बरेच जण काय करतात, इकडं कॉलम अ लिहितात, इकडं कॉलम ब लिहितात, बरोबर? आणि त्या दोघांचे तुम्हाला काय करायचे असतात, जोड्या जुळवायचे असतात. आता ह्या जोड्या जुळवताना बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे, कॉलम अ लिहिलेला आहे, कॉलम ब लिहिलेला आहे, सॉरी हां, आणि मध्ये उत्तर लिहिलेले आहेत. असं करायची गरज नाही आहे, असं काय करायची गरज नाही आहे. पहा, कॉलम अ लिहिचा आणि जी काही त्याच्यासमोरची उत्तर आहेत, लिहा ना व्यवस्थित छान कॉलम अ आणि उत्तर. ओके, पहा मी इथं सांगते, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं होतं की रिकाम्या जागा भरा किंवा ज्या काही तुम्ही लिहिणार आहे. तर समजा आता डेंग्यू हा रोग, डेंग्यू हा रोग, एडिस इजिप्ती या, एडिस इजिप्ती या डासामुळे होतो, अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. पण याच्या खाली जर का तुम्ही, हां कोणता रोग, तर डेंग्यू हा रोग, तर तिथं अधोरेखित करणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी केलेलं नाही, अशा जर का पद्धतीनं केलं, तिथं जर का अधोरेखित केलं नाही, तर शून्य मार्क मिळणार आहे. दुसरं मी तुम्हाला सांगितलं, जोड्या लिहिताना, हां जोड्या जुळा, इथं कॉलम अ लिहिचा, ओके, इकडं उत्तर लिहून द्या सरळ छानपैकी. इथं तुमचं जे काय असेल ते एक दोन तीन चार आणि पाच, आणि या साईडला उत्तर. तुम्ही काय करताय, पहा कॉलम अ, उत्तरे कॉलम ब, नक्की समजायचं काय, नक्की समजायचं काय. हां लिहिले, ठीक आहे, उत्तरं लिहिली आहे तिथं, पण ते दिसताना कसं दिसतंय हो, बरं दिसतंय का? नाही दिसत. काय गरज नाही ना तुम्हाला कॉलम ब लिहायची, उत्तरं लिहिलीत संपला विषय, इथंपर्यंतच लिहायचं आहे. तिसरं आणखी पहा, एका पेपरमध्ये मला असं आढळलं की सगळाच्या सगळा पेपर स्टार्ट टू एंड अगदी सगळाच्या सगळा बरोबर आहे, पण एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर जो कोणी एक्स वाय झेड आहे त्यानं लिहि, एकासुद्धा प्रश्नाचं नंबरिंग त्याचं व्यवस्थित नाही. म्हणजे पहा, रिकाम्या जागा आणि जोड्या जुळवा सोडलं की सुरू जे केलं आहे ते मला ह्या प्रश्नाचं उत्तर येते, प्रश्न क्रमांक चारचं मला उत्तर येते नंबर एक, ओके, प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर मला येते मला नंबर दोन, प्रश्न क्रमांक सातचं उत्तर येते मला
नंबर 3 असं करून चालेल का हो? असं करून चालणार नाही, अशाच पद्धतीचा तो अख्खा पेपर आहे. ह्या सगळ्या सूचना का सांगते तुम्हाला हे सगळं सांगणं मला महत्त्वाचं वाटतंय, महत्त्वाचं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने जर का तुम्ही पेपरमध्ये केलं क्वेश्चनला जे काही प्रश्न असतील त्यांना व्यवस्थित नंबरिंग केलं नाही तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. जो काही प्रश्न असेल लिहा ना व्यवस्थित. प्रश्न क्रमांक 2 आहे बाबा, प्रश्न क्रमांक 2 मधला चौथा येतोय ना, तर प्रश्न क्रमांक सरळ लिहून द्या. काय लिहिणार? प्रश्न क्रमांक 2 चौथा. त्याच्यानंतर आता हाच पहिल्यांदा पूर्ण करायचा बरं का, मध्येच प्रश्न क्रमांक 3 लिहायचा नाही. अशा पद्धतीने जर का तुमचं पेपर प्रेझेंटेशन असेल ना तर ते बॅड इम्प्रेशन पडतं. पहा आत्ता सुरुवात आहे, सुरुवातीलाच ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. हे जर का मी आत्ता सांगितलं नाही तर जे कोणी एक्स वाय झेड किंवा आणखी असतील त्यांना ती त्या पद्धतीची सवय लागत जाईल. एक पेपर तर पूर्ण स्कोरिंगचा पेपर आहे आणि त्या पेपरमध्येच ही चूक झालेली आहे. पूर्ण सगळा पेपर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बरोबर आहे पण एकाही प्रश्नाचं नंबरिंग व्यवस्थित केलेलं नाही. लक्षात येते काय सांगते मी? पहा आता इथं प्रश्न क्रमांक 2 असल्याचं आधी सारखं सारखं लिहित नाही बसायचं. मग बाबा 6 नंबरचं येतोय 6 लिहा, 7 नंबरचं येतोय 7 लिहा, 1 नंबरचं उत्तर आठवलंय 1 लिहा, अशा पद्धतीनं लिहा ना. मध्येच त्या पेपरमध्ये कसं आहे पहा, प्रश्न क्रमांक आहे 4 पण तिनं किती लिहिला आहे किंवा त्यानं किती लिहिला आहे 1, प्रश्न क्रमांक आहे 6 लिहिला आहे 2, हे रॉंग आहे. अशा पद्धतीनं लिहायचं नाही. आणखीन एक सांगायचं, 8वीमध्ये आहात सगळ्यांची अक्षरं सुधारली पाहिजेत. आपल्याला नाही बाबा, दुसरा जो कोणी चेक करतोय त्याला तर कळालं पाहिजे. तिसरी गोष्ट, जास्तीत जास्त तुम्ही पेपर न बघता सोडवायचा प्रयत्न कराल त्याचा फायदा तुम्हाला नंतर शेवटी होणार आहे. आत्ता तर उत्तरपत्रिका द्यायच्या बंदच केलेल्या आहेत, आधी देत होतो. तर जास्तीत जास्त न बघता लिहायचा प्रयत्न करा. तुम्हाला सगळं नोट्स देतो आहे, होमवर्क देतो आहे, सगळं देतो आहे, रोजच्या रोज सगळं करा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. एवढे 4 पॉईंट मला जाणवले. बाकीचं आणखीन पहा, बरेच जणं नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करत नाहीत. आता ज्या रेग्युलरच्या टेस्ट आहेत त्या असू देत, पण ज्या मोठ्या आहेत 40-40 मार्काच्या टेस्ट आहेत त्या करा ना. तुम्ही एक चांगली सवय बाबा शरीराला लावा की प्रश्न क्रमांक 1 जिथे संपलाय ते पान सोडून प्रश्न क्रमांक 2 पुढच्या पानावरती. अशा पद्धतीनं ह्या काही गोष्टी मला टेस्टमध्ये आढळलेल्या आहेत त्या तुम्ही नेक्स्ट टेस्टपासून करणार नाहीत. ह्या सगळ्या इग्नोर करून व्यवस्थित तो पेपर रिप्रेझेंट कराल अशी मी अपेक्षा करते. आता पहा आजच्या लेक्चरमध्ये मी आपला टॉपिक 2 आहे त्याच्यावरती बोलणार आहे. कोणता होता टॉपिक? आरोग्य व रोग. हा टॉपिक आपला पूर्ण झालेला आहे, त्याची एक क्विक रिव्हिजन मी घेणार आहे. आरोग्य आणि रोग, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं आरोग्य म्हणजे काय. आरोग्य काय म्हटलं जातं? व्यक्तीची शारीरिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या असलेली सुस्थिती म्हणजे आपण काय म्हटलं त्याला? आरोग्य म्हटलं. नुसताच रोगाचा अभाव असणे म्हणजे आरोग्य नव्हे, तर तो कसा पाहिजे? या 3 पॅटर्नमध्ये बसला पाहिजे, त्याला आपण काय म्हटलेलं होतं? आरोग्य म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं होतं रोग म्हणजे काय? शारीरिकदृष्ट्या शारीरिकरित्या आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या शरीराचे जी जैविक प्रक्रिया असते, शरीरातील जी जैविक कार्य करणारी संस्था असते याच्यामध्ये अडथळा आणण्याची स्थिती म्हणजे त्याला काय म्हटलेलं होतं? आपण रोग म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर आपण त्याचे प्रकार पाहिलेले होते वेगवेगळ्या त्याच्या लक्षणांवरून आणि वेगवेगळ्या त्यांच्या कारणांवरून. तसे मुख्य 2 प्रकार पडलेले होते, एक कालावधीनुसार होणारे रोग आणि दुसरे कारणांवरून होणारे रोग. कालावधीनुसार होणारे रोगांचे आणखी 2 प्रकार पडलेले होते, एक दीर्घ रोग आणि दुसरा तीव्र रोग. आणि कारणांवरून होणाऱ्या रोगांचे आणखीन 2 प्रकार, एक अनुवंशिक रोग आणि दुसरे उपार्जित रोग. अनुवंशिक रोगाचे आणखी नाही, अनुवंशिक रोगाचा कोणताही प्रकार पडलेला नव्हता, उपार्जित रोगाचे 2 प्रकार पडलेले होते, संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. त्याच्यानंतर आपण संसर्गजन्य रोगाचे एकूण 5 प्रकार बघितले. प्रकार म्हणा किंवा कोणते असतात 5 ते आपण पाहिलेले होते. संसर्गजन्य रोग कोणाला म्हणायचं? जे रोग दूषित हवा, दूषित अन्न, दूषित पाणी आणि जे काही कारक असतात म्हणजे पॅथोजन्स असतात ज्या सूक्ष्म जीवांमुळे होतात त्यांना काय म्हटलं जातं? तर संसर्गजन्य रोग म्हटलं जातं. जे रोग संसर्गामुळे होतात अशा रोगांना आपण काय म्हटलेलं होतं? संसर्गजन्य रोग म्हटलेलं होतं. पहा त्याच्यामध्ये एकूण आपण 5 पाहिलेले होते. कोणते 5 पाहिलेले होते? तर एक म्हणजे सगळ्यात पहिला क्षयरोग, ट्युबरक्युलोसिस. त्याला तो कशामुळे होतो? तर कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर ट्युबरक्युलोसिस
कोणता तो विषाणू, त्याचं नाव आत्ता मला आठवत नाही आहे, पण तो कोणता, ट्युबरक्युलॉसिस मायकोबॅक्टेरियम, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस म्हणून मुळे तो होतं. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलेला होता हिपॅटायटिस, हिपॅटायटिस ए बी सी डी आणि ई. त्याच्यानंतर आपण पाहिलेला होता अतिसार, त्यालाच काय म्हटलं जातं, डायरिया. ओके, त्याच्यानंतर पाहिलेला होता आपण कावीळ, ओके कावीळ नाही सॉरी कॉलरा, त्यालाच काय म्हटलं जातं, पटके देखील म्हटलं जातं. आणि पाचवा आपण पाहिलेला होता विषमज्वर, त्यालाच टायफॉइड असं देखील म्हटलं जात होतं, म्हटलं गेलं होतं. ह्या पाच संसर्गजन्य रोगांचा आपण अभ्यास केलेला होता, प्रत्येकाची कारणं पाहिलेली होती, प्रत्येकाची लक्षणं पाहिलेली होती, प्रत्येकाचे उपाय आणि उपचार देखील पाहिलेले होते. त्यानंतर आपण पाहिले सद्यस्थितीतील होणारे रोग, सद्यस्थितीतील होणारे रोग आपण एकूण तीन पाहिले. कोणते तीन रोग, सगळ्यात पहिल्यांदा पाहिला डेंग्यू, दुसरा पहिला स्वाइन फ्ल्यू आणि तिसरा पहिला, तिसरा कोणता होता, एड्स होता. डेंग्यू हा रोग कोणामुळे होतो, एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. त्याच्यानंतर स्वाइन फ्ल्यू हा कोणामुळे होतो, H1N1 या विषाणूमुळे होतो. तर HIV हा रोग कोणामुळे होतो, तर सॉरी एड्स हा रोग कोणामुळे होतं, तर HIV ह्या विषाणूमुळे होतो. ह्युमन इफिशियन्सी, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, ओके दॅट इज नथिंग बट दी HIV, त्या विषाणूमुळं एड्स हा रोग होतो. त्यानंतर आपण पाहिले प्राण्यांमार्फत होणारे रोग, प्राण्यांमार्फत होणाऱ्या रोगामध्ये एकच पाहिला आपण रेबीज, रेबीजचं मुख्य मुख्य लक्षण काय असतो, तर हायड्रोफेबिया, ज्वलदोष सॉरी जलद्वेष, उलटं झालं, जलद्वेष दॅट इज नथिंग बट दी हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे वॉटर हेटिंग, हायड्रोफिलिक वॉटर लव्हिंग, त्याचा मी अर्थ तुम्हाला आपण जेव्हा टॉपिक पाहिलेला आहे तेव्हा पाहिलेला आहे. प्राण्यांमार्फत होणारा एकच रोग आपण पाहिला, तो म्हणजे रेबीज. त्यानंतर आपण पाहिले असंसर्गजन्य रोग, एकूण किती असंसर्गजन्य रोग पाहिले हो, की जे कोणत्याही संसर्गामुळे होत नाहीत अशा रोगांना आपण काय म्हटलेलं होतं, असंसर्गजन्य रोग असं म्हटलेलं होतं. एकूण तीन पाहिले आपण, त्यातला पहिला कोणता पाहिला हो, पहिला कर्करोग पाहिला. ओके, कर्करोग म्हणजेच काय, तर जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये पेशींची अपसामान्य आणि अतिप्रमाणात वाढ होते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, कर्करोग म्हटलं जातं. म्हणजे त्या कंट्रोलमध्ये ठेवल्या जात नाहीत पेशी, तेव्हा तो जो रोग असतो त्याला आपण कर्करोग म्हटलेला होतो. मग त्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले, फुफ्फुसाचा होतो, त्वचेचा होतो, गळ्याचा होतो, जिभेचा होतो, स्तनाचा होतो, गर्भाशयाचा होतो, आतड्याचा होतो, भरपूर प्रकार आपण त्याच्यामध्ये पाहिले. त्याची देखील आपण लक्षणं पाहिली, त्याचे उपाय पाहिले, त्याचे उपचार देखील पाहिले. त्यानंतर आपण पाहिलेला होता कोणता पाहिलेला होता, मधुमेह पाहिलेला होता. मधुमेहाचं देखील सांगितलं होतं, त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, जे जे महत्त्वाचं आहे ते मी इथं बोलते आहे. महत्त्वाचं काय होतं, इन्सुलिन हे संप्रेरक, इन्सुलिन हे संप्रेरक काय करतं, आपल्या रक्तातील जी साखर आहे त्या साखरेचं काय करत असतं, तर त्या साखरेवरती कंट्रोल करण्याचं काम करत असतं. मधुमेह होतो म्हणजेच काय होतं, बरोबर होतं, इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं. इन्सुलिन हे जे रक्तात स्रवलं जाणारं संप्रेरक असतं ते कमी होतं आणि त्यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं, म्हणजेच काय होतं, मधुमेह होतं. तिसरा आपण पाहिलेला होतं हृदयविकार, हृदयविकार होतो म्हणजेच काय होतं, तर हृदयांच्या विविध स्नायूंना आणि अवयवांना आवश्यक जे काही अन्न पुरवठा असेल, द्रव्यांचा पुरवठा असेल, ऑक्सिजन आहे, यांचा पुरवठा होत नाही, अशा वेळी काय होतं, हृदयविकार होतो किंवा हार्ट अटॅक येतो. मग त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय पाहिले, लक्षणं पाहिली, कारणं पाहिली, वेगवेगळ्या आधुनिक वेगवेगळ्या आधुनिक पद्धती आणि उपचार पद्धती देखील, आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार पद्धती देखील आपण पाहिल्या. एकूण पाच पाहिलेल्या होत्या, आठवतात का, पहा बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, स्टेंट प्लेसमेकिंग आणि आणखीन एक काहीतरी होतं, अशा पद्धतीनं पाच आपण पाहिलेल्या होत्या. हां, की ज्या लॅप्रोस्कोपी किंवा लेझर ट्रीटमेंट, अशा पद्धतीनं आपण पाच पाहिलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आपण बघितलेला होता, औषधांचा गैरवापर कशा पद्धतीनं होतो. औषधांच्या गैरवापरामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात गैरवापर करणे म्हणजेच काय, कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय जी औषधं वापरली जातात त्यांना औषधांचा गैरवापर असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेदनाशामक आणि प्रतिजैविक यांचा वापर केला जातो, म्हणजेच पेन किलर्स आणि अँटीबायोटिक्स. हे कळतं, मराठी कळत नाही, ओके. त्याच्यामध्ये मग त्यांचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे काय होतं, ते आपल्या अतिरिक्त परिणाम करतात शरीरावरती, शरीरावरती. नंतर आपण पाहिलं होतं जनरिक औषधे कोणाला म्हणायचं, जनरिक औषधे म्हणजे जी सामान्य औषधे जी करायला मिळायला सगळ्याच पद्धतीनं सोपी असतात त्यांना आपण काय म्हटलेलं होतं, जनरिक औषधे म्हटलेलं होतं. आणि शेवटी मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, तर आपल्या जीवन पद्धती आणि जीवनशैली ही कशा पद्धतीची असली पाहिजे, की त्यामुळं आपण कसं हेल्दी लाईफ जगू शकतो आणि व्यवस्थित राहू शकतो, सगळ्या रोगांपासून दूर राहू शकतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि शेवटी मी तुम्हाला पाच डेज सांगितलेले होते, जागतिक दिवस जे साजरे केले जातात.
शकते. आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी मागच्या वीकमध्ये आरोग्य आणि रोग हा तुमचा टॉपिक संपवलेला आहे. आज त्याची रिव्हिजन देखील पाहिलेली आहे. आज संध्याकाळी सगळ्यांनी काय करायचं, स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय सगळ्यांनी सोडवायचा आहे. आणि जे काही डाऊट्स असतील ते मला विचारले तरी चालतील. थँक्यू.